मित्रांनो फार्मसी ऍडमिशन संदर्भात सध्या विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात संभ्रमात आहेत कारण डिप्लोमा आणि डिग्रीची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे त्यासाठी लास्ट डेट ही तीस तारीख होती तीस नोव्हेंबर होती आणि आज एक डिसेंबर आहे काल रात्रीपर्यंत अपेक्षित होतं की मुदतवाढ होणार आहे का किंवा राऊंड संदर्भात जे काही शेड्यूल आहे ते काल येणं अपेक्षित होतं पण अद्याप आलेलं नाही डिप्लोमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मागच्या वेळेस जेव्हा डिप्लोमाची लास्ट डेट तीस झाली तेव्हाच ती शेवटची तारीख मुदत वाढ असणार आहे हे मी सांगितलं होतं कारण कॅपराऊनचं शेड्यूल डिप्लोमाच्या बाबतीत आलेलं होतं मात्र डिग्रीच्या बाबतीत सांगायचं झालं बी फॉर्मच्या बाबतीत सांगायचं झालं तर अद्याप कुठलंही ऑफिशियल जी आर सर्क्युलर आलेला नाहीये तर जरी त्यांनी डिप्लोमा आणि डिग्रीसाठी स्टार मार्क दिला असला म्हणजे पुन्हा मुदतवाढ होऊ शकते का तर तरी देखील अद्याप कुठलंही ऑफिशियल जी आर जे कालपर्यंत येणं अपेक्षित होतं ते आलेलं नसल्यामुळं आपण ठामपणे सांगू शकत नाही की पुन्हा मुदतवाढ होणार की नाही होणार पण डिप्लोमाच्या बाबतीत मी ठामपणे सांगू शकतो की त्यांचा कॅपराऊंडचं शेड्यूल आलेलं आहे या अर्थानं एक गोष्ट निश्चित आहे की पुन्हा डिप्लोमाच्या बाबतीत मुदतवाढ होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे आता आपण दुपारपर्यंत वाट बघूया की दुपारपर्यंत ऑफिशियल सर्क्युलर जी आर काही येतो का तेव्हा आपल्याला समजून जाईल की डिप्लोमा डिग्रीची मुदत वाढ होते की कॅपराउनचं शेड्यूल येतं बी फार्मचं कॅपराउनचं शेड्यूल आलं तर पुन्हा त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत आणि डिप्लोमाचं देखील कॅपराउनचं शेड्यूल ऑलरेडी आलेलं आहे याचा अर्थ लवकरच तुम्हाला कॉलेजची निवड करण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू होईल म्हणजे यादी आता तात्पुरती गुणवत्ता यादी येईल त्यामध्ये काही चुका असतील तर त्या तुम्हाला दुरुस्त करता येतील आणि मग फायनल मेरिट लिस्ट येईल फायनल मेरिट लिस्ट आली की दोन ते तीन दिवसामध्ये कॅप्राउंड ऑप्शन फॉर्म सुरू होत असतात तर याबाबत या डिटेल पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलू आता विद्यार्थी संभ्रमात आहेत की पुढे काय करायचं तर थोडा वेळ वेट करा जोपर्यंत ऑफिशियल जी आर सर्क्युलर येत नाही तोपर्यंत आपण काहीही बोलण्यात अर्थ नसतो कालपर्यंत ते समजणं अपेक्षित होतं पण अद्याप माहिती आलेली नाही आणि मुदतवाढीची शक्यता नाहीच्या बरोबर आहे मी हे ठामपणे सांगतोय कारण जे काही अप्रुव्हल पेंडिंग होतं कॉलेजचं ती प्रोसेस कंप्लीट झालेली आहे म्हणजे पुन्हा मुदत वाढवण्याची शक्यता नाहीच्या बरोबरच आहे म्हणजे आता कॉलेज यादी प्रोसेस सुरू होऊ शकते त्यामुळे निश्चिंत आणि कॉलेजची यादी बनवायला घ्या लवकरच कॉलेजची यादी बनवत असताना कुठल्या गोष्टींचा विचार करावा याबाबत एक व्हिडिओ मी पब्लिश करेल थोडासा त्यासाठी वेळ द्या तब्येत ठीक आहे तरी देखील मी तुम्हाला म्हणजे वारंवार विद्यार्थी कमेंट करत आहे की पुढचं अपडेट द्या म्हणून मग तब्येत ठीक नसताना देखील मी हा व्हिडिओ सकाळी लवकर बनवत आहे तर जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फार्मसीला ॲडमिशन घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसह शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद